स्वागत आहे मित्रो, डिफरेंशिएशन आपला पहिला व्हिडिओ झाला, आज आपण दुसरा व्हिडिओ पाहून राहिलो. तर बा माझं म्हणणं आहे बा, पहिला मी काय ना थोडं थोडं आपल्याला काय करायचं आहे मात्र बेसिक क्लिअर करायचं आहे. एकदम ऐकून काय ना कन्फ्यूज होईल, मग तसं करायचं नाही, बिलकुल थोडं ऐकायचं आणि तेवढंच तयार करायचं आहे. पहा मग कसं जमते बा, तर मी सांगत आहे अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा. फक्त दोन नियम सांगतो, तुम्ही ऐकसाल तर तुम्ही म्हणसान का सर लहान पोरा सारखे आहे. तर बा माझं म्हणणं आहे बा, वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही. तर बा डेरिव्हेटिव्ह याचं घ्यायचं असलं तर कसं लिहायचं बा, तर डिफरन्शिएट बोथ साईड, डिफरन्शिएट बोथ साईड विथ लिहिण्याची पद्धत अशीच आहे रिस्पेक्ट टू यक्स. लक्षात ठेवा, डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू यक्स. तर बा लिहायचं कसं बा, तर डीवाय बाय डी एक्स बरोबर डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस व्ही असं. तर बा कॉमन सेन्स ची गोष्ट आहे, हा डेरिव्हेटिव्ह यायलाही लागल, ह्या डेरिव्हेटिव्ह यायलाही लागल. तर बा डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू कसा होईल बा, तर डी यू बाय डी एक्स हा यायलाही लागला, हा यायलाही लागला, झालं बा. हे जर मायनस असत तर कसं आलं असतं, वाय इज इक्वल टू यू मायनस व्ही, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या म्हटलं तर डीवाय बाय डी एक्स बरोबर डेरिव्हेटिव्ह ऑफ याने डेरिव्हेटिव्ह लागल मायनस याने डेरिव्हेटिव्ह लागल. बस असं लिहायचं आहे, बाकी तर काहीच नाही. आता हे तर लहानपणापासून चालू आहे, डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स आहे ना, याचा याचा डेरिव्हेटिव्ह मायनस याचा डेरिव्हेटिव्ह. बस एवढं ऐकायचं सध्या, आहे ना. प्रॉडक्ट बद्दल नाही, मी प्लस बद्दल मायनस बद्दल बोललो. प्रॉडक्ट आणि भागाकार कोशन याच नंतर पाहू. तर बा लक्षात ठेवा, थोडं थोडं फक्त ऐकत जा. ह्या झाला तुमचा पहिला पॉइंट. आता मी काय करतो बा, काल जे मी तुम्हाला शिकवलं बेसिक, त्याच्या आधारे आपण आज आहे ना एक्झरसाइज सोडवणार आहोत. तुम्ही म्हणसान का सर एफ नंबर क्लिअर झालं बा, काय सांगून राहिलो. तर ह्या तुमची एक्झरसाइज पाहून घ्या, 3.1 एक्झरसाइज 3.1 आहे ना. क्वेश्चन 1 पहिला पॉइंट आहे बा, फाइंड डीवाय बाय डी एक्स इफ, लक्षात ठेवा, नंबर 1 वाय इज इक्वल टू अंडर रूट एक्स प्लस 1 अपॉन एक्स. बस मग आता एवढं जर झालं असं तर बा स्टार्ट करतो. ह्यावाला आपला प्रॉब्लेम आहे, तर बा याला सोडवून भ्याचं कामच नाही आहे. काय सांगतो बा, तर सरळ लिहायचं डिफरन्शिएट बोथ साईड असं विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथं लिहायचं डीवाय बाय डी एक्स बरोबर डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे अंडर रूट एक्स प्लस 1 अपॉन एक्स. कसा विचार करसाल, मग काल सांगलं का या अंडर रूट आहे, तर अंडर रूट दिसल्या बरोबर तोंडातून निघलं पाहिजे का बा. अंडर रूट चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट, याच्यात जे आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर असं स्पष्ट लिहायचं, बोला मग पाठ करून टाका. अंडर रूट चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट, याच्या आतमध्ये जे असन ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल हा जशान तसा 1 अपॉन 2 अस अंडर रूट एक्स प्लस 1 अपॉन एक्स. विचार कर राजा, हा डेरिव्हेटिव्ह यालाही लागल, हा डेरिव्हेटिव्ह यालाही लागल. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती होते रे बा, तर 1 होते. पाठ करून टाका, प्लस इथं 1 अपॉन आहे ना. तर काल शिकवलं 1 अपॉन चा डेरिव्हेटिव्ह, तर इथं काहीच नाही म्हणजे 1 असते. हा मायनस लिहायचा, हा वर जाईल आणि इथं काय रे बा, इथं 1 आहे, तर इथं किती येते बा, तर 2 येते.
कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण? 1/1 चा घेतला, या x चा नाही घेतला. तर इथं x चा डेरिव्हेटिव्ह एक, त्याचा परिणाम होत नाही म्हणून आपण लिहत मग आता एवढं जर झालं असल तर बा ह्या आपला झाला काय रे बा. तर बा सोपं साधं गणित आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आता याले सोपं रूप कसं द्यायचं? तर dy बाय dx इज इक्वल टू 1/2, या अंडर रूट आहे तर याला असं मानता येते. हाफ लिहिला तर अंडर रूटच्या ऐवजी हाफ लिहिता येते. हा 1 - 1/x² हा प्लस आहे, वर्त गेला तर मायनस. तर बा dy बाय dx इज इक्वल टू हा 1/2, हा वर गेला तर x प्लस 1/f, याच्या डोक्यावर हाफ आणि ह्या वाला जशा न तसा 1 - 1/x². चल बोल बा, समजलं का नाही समजलं? दुसरं प्रॉब्लेम पाय, मी सांगून राहिलो बा सेकंड प्रॉब्लेम दुसऱ्या नंबरचा. काय सांगून राहिलो बा? तो y इज इक्वल टू, लक्षात ठेवा, क्यूब रूट ऑफ a² प्लस x³, a² प्लस x² असं. मग आता एवढं जर झालं असं तर बा विचार कसा? काहीच विचार नाही करायचा. वाय इज इक्वल टू हा खड्ड्यामध्ये असला तर याने लिहिते कसं? तर हे लिहा तर a² प्लस x² असं लिहून टाका, असा ब्रॅकेट करा आणि हा खड्ड्यातला इथं 1/3 जे काही असेल तो डोक्यावर 1/ असं लिहायचं. झालं. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर इथं लिहा तर डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू यक्स. तर बा dy बाय dx बरोबर, एवढं तयारी करा. सर्वात पहिला नियम, जेव्हा जेव्हा घात दिसतो, पॉवर दिसते, इंडेक्स दिसते, त्याचाच डेरिव्हेटिव्ह पहिले घेतला जातो. इथं इंडेक्स आहे, हा खाली उतरतो आणि डोक्यावर काय रे बा, डोक्यावर एक न कमी तर असं लिहा ना, का बिघडलं? एक न कमी म्हणजे याच्यातून एक कमी केला, मायनस केला. तर बा लक्षात ठेवा, कोण आहे ना एवढं झालं बा, तर ह्या पहिलेच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. 1/3 - 1 तर इथं काहीच नाही, एक हा इकडं जाईल. 1 - 3/3 म्हणजे -2/3. इथं आला बा डोक्यावर एक न कमी म्हणजे -2/3. मग आता एवढं झालं तर शब्द माय फक्त ऐकत राहा, पण तुमचा डेरिव्हेटिव्ह कसा स्टँड करतो. तर बा माझं म्हणणं आहे बा, सर्वात अगोदर कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतल्या जाते? घाताचा, पॉवरचा, इंडेक्सचा. घात खाली उतरला, डोक्यावर एक न कमी, का हो कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? तर तुम्ही म्हणसान का सर घाताचा याचा नाही घेतला, तर याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. a² प्लस x² असं. तर बा dy बाय dx इज इक्वल टू ह्या जशान तसा a² प्लस x² -2/3. हा a² म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो रे? तो 0 प्लस हा x² आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरला आणि डोक्यावर एक न कमी कोणाचा घेतला? तर घाताचा घेतला, या x चा नाही घेतला. तर x चा डेरिव्हेटिव्ह 1. तर बा इथं लिहा तर dy बाय dx इज इक्वल टू 1/3. बस एवढं आपल्याला करायचं आहे. बोला समजते का? तर मग ह्या झाला बा, लक्षात ठेवा, a² प्लस x² -2/3 आणि फक्त कोण राहिला बा, तर 2x. या 2x ला समोर आणलं तर बा व्यवस्थित मेकअप करा, पाहिले बरं दिसते. 2x/3 आहे ना, a² प्लस x² - 2/3. हे झालं तुमचं दुसरं गणित. पहा मग क्वेश्चन 1 चा तिसरा प्रॉब्लेम सांगत आहो मित्र. हा आहे तर याच्या खाली लिहा तर डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू, बस असं लिहायचं आहे आणि काहीच करायचं काम नाही आहे. पहा
with respect to x. तो बात dy by dx is equal to derivative of यावर पूर्ण पद लिया तो 5x cube minus 4x square minus 8x तक घात ना काही टेंशन नाही घ्या तो काय लिहू नाही जे तो कधीच पाहतो नाही एकच गोष्ट डोक्यावर ठेवायची का बा एवढा ब्रॅकेट हाय ना त्याच्या डोक्यावर नऊ आहे बस आपला नियम सांगते का घात खाली उतरतो या उतरवला खाली आणि डोक्यावर एक न कमी होते तर या जशान तसा 4x वर्ग minus 8x येचा डोक्यावर 8 असं बोल मग आता एवढं जर झालं असं तर मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे का हो कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला घाताचा घेतला घात खाली उतरवला डोक्यावर एक न कमी म्हणजे एवढं जवा बोलत आओ तर समजलं पाहिजे का सरन घाताचा डेरिव्हेटिव्ह घेतला याचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर थे लिया लागते मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x क्यूब minus 4x स्क्वेअर minus 8x एवढं आता पाहिले कसं सोडवायचं dy by dx या तो जशान तसा 5x क्यूब minus 4x स्क्वेअर minus 8x याच्या डोक्यावर 8 मनात कसं आलं पाहिजे का बा याले डेरिव्हेटिव्ह लागल याले लागल ना याले लागल तर असा ब्रॅकेट करायचा हा घात खाली उतरला तर कसं बा 5 गुणिले 3 नाही करायचं या खाली उतरला म्हणजे 5 5 3 15 हा खाली उतरते डोक्यावर एक न कमी होते तर 3 आहे तर 2 असं ठीक आहे कोणाचा घेतला घाताचा घेतला घात खाली उतरला इकडे आला म्हणजे इथं येईल 3 म्हणजे 5 3 15 डोक्यावर एक न कमी झाला घाताचा डेरिव्हेटिव्ह घेतला या x चा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 होते आणि याचा गुणाकारात याच्यावर परिणाम होत नाही म्हणून तो लिहिला जात नाही मायनस घात खाली उतरला असा आला तर 4 2 8 x च्या डोक्यावर एक न कमी म्हणजे 1 मायनस 8 या 8 x चा याचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा तुम्ही घेसाल तर 8 बाहेर निघल आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल बा ते 1 होईल या x चा परिणाम होत नाही म्हणून तो पण लिहिला जात नाही डोक्यावर 1 पण लिहिला जात नाही तर हे झालं तुमचं उत्तर बोला समजलं का नाही समजलं ठीक आहे आता एवढं जर झालं असं मित्र हो तर हा क्वेश्चन 2 मधला पहिला तर बा इथं पण थेस लिहायचा आहे डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x असं या जशान तसा dy बाय dx बरोबर log चा डेरिव्हेटिव्ह पहिले log भेटला घात नाही म्हणून पहिले जो असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागू नाही ते तर लियास लागते त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते बस एवढं करायचं आहे बोला मग एवढं करायचं असं समजलं का नाही समजलं याच्या पुढचं मी इकडं लिहून राहिलो याले मग 5 बसू आपण या वाला फक्त एवढी काळजी घ्या काय बोललो बा का डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एवढाच लिहा फक्त 1 अपॉन त्याले जे लागू नाही ते तर लियास लागते त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते म्हणून
घेऊन याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर इकडं लिहून राहिलो लक्षात ठेवा डीवाय बाय डीएक्स डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू हा जशा न तसा वन अपॉन लॉग एक्स लॉगचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन त्याने जे लागू नाही ते तर लिहास लागते त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते एक्स चा डेरिव्हेटिव्ह याने व्यवस्थित कसं मांडायचं तर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन हा एक्स लिहा आणि ह्या लॉग एक्स लिहा ह्या झाला तुमचा क्वेश्चन टू मधला पहिला बोला एवढं जर झालं असल तर पहा मग मी काय सांगून राहिलो तर या क्वेश्चन टू मधला मी दुसरा प्रॉब्लेम इथं आहे तो इथं मैदानात लिहून राहिलो लक्ष द्या मी काय सांगत आहो क्वेश्चन टू मधला दुसरा काय आहे रे तर वाय इज इक्वल टू लॉग ऑफ पाहून घ्या 10x^4 प्लस 5x³ -3x² +2 असं पटकन लिहायचं डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स तर बा डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू पा काही टेन्शन नका घेऊ लॉग आहे तर घात काहीच नाही लॉगचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन त्याने जे लागू नाही ते तो लिहास लागते लिहून टाकला बोला त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते तर स्पष्ट लिहत आहो डेरिव्हेटिव्ह ऑफ 10x^4 प्लस 5 काय रे बात x³ -3x² +2 असं मग आता एवढं जर झालं असल तर बा डीवाय बाय डी एक्स बरोबर एवढा पसारा जशान तसा 10x^4 5x³ -3x² +2 आता विचार करा या संख्या आहे बा तर हा 10 बाहेर निघते आहे ना आणि हा आता 10 बाहेर निघला तर 10x^4 याचा डेरिव्हेटिव्ह घ्या लागल तर बा डोक्यावर 4 आहे तर तो खाली उतरते आणि डोक्यावर यक्न कमी होते कोणाचा घेतला तर या घाताचा घेतला या एक्सचा नाही घेतला तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आता प्लस या 5 बाहेर निघला तर या डोक्यावरचा खाली उतरल खाली उतरला तर या खाली उतरला तर डोक्यावर यक्न कमी होते कोणाचा घेतला घाताचा घेतला आता एक्सचा घ्या लागल तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आता ह्या मायनस या मायनस याच्यातून हा कॉन्स्टंट 3 बाहेर निघल आहे ना 3 बाहेर निघला एक्स वर्गाचा डेरिव्हेटिव्ह तर घात खाली उतरते डोक्यावर यत्न कमी होते आणि कोणाचा घेतला घाताचा आता या व्हेरिएबलचा एक्सचा घ्या लागल तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस लक्षात ठेवा इथं स्पष्ट 2 आहे 2 म्हणजे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 बोल बा एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा याले आता मी व्यवस्थित मांडत हाव कुठं मांडायचं तर ह्या तर पहिला प्रॉब्लेम झाला आहे ना याच्यात आहे ना इथं मांडून राहिलो पहिला प्रॉब्लेम झाला इथं मांडत आहो पाहून घ्या काय मांडत आहो बा तर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू आहे ना ह्या जशान तसा 1/10x^4 प्लस 5x³ -3x² +2 डाइनचोक 40 म्हणजे 40x³ प्लस 5 × 3 = 15 15x² -3 × 2 = 6 6x प्लस 0 म्हणजे गेला बस एवढं तर फायनल आन्सर तुमचं राहील काय रे बा 40x³ प्लस 15x² -6x/10x^4 प्लस 5x³ -3x² +2 सांगा
जर हे तुम्हाला समजलं असेल तर बा लक्षात ठेवा, तुमची जर लाटरी लागली मन लावून एक दोन डाव ऐकलं तर तुम्हाला मजा येईल. पानं क्वेश्चन टू मधला तिसरा सांगाता वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. तर सरळ लिहा तर डिफरन्शिएट बोथ साईड, बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy by dx is equal to derivative of log of ax square plus bx plus c. बिल्कुल नका पाहू काय लिहू नाही काय घेणं देणं नाही. कोणाचा डेरिव्हेटिव्ह पहिले कोण भेटला? लॉग भेटला. तर लॉग चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन याले जे लागू नाही ते तर लिहास लागते अस, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी अस. तर बा आता डोक्यात आलं का बा डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आहे ना असा ब्रॅकेट. हा ए कॉन्स्टंट आहे, हा डेरिव्हेटिव्ह यालेही लागल यालेही लागल यालेही लागल, फालतूच्या स्टेप वाढवू नका. ए कॉन्स्टंट आहे तो बाहेर निघला. एक्स वर्गचा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरते, डोक्यावर यत्न कमी होते. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? घाताचा घेतला, एक्सचा नाही घेतला. तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक. बी एक्स याचा डेरिव्हेटिव्ह घेसाल तर बी कॉन्स्टंट आहे तो बाहेर निघला आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन आणि सी म्हणजे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो. तर बा याने फायनल कसं लिहायचं? डीवाय बाय डी एक्स वन अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. हा दोन लक्षात ठेवा, समोर लिहा हा ए आणि हा एम प्लस ह्या बी, याले पण चांगलं मांडता येते टू ए एक्स प्लस बी. तर बा फायनल लिहा तर डीवाय बाय डी एक्स एवढं एक एवढं टू ए एक्स प्लस बी अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. हे झालं तुमचं उत्तर. चलो बोलो मग आता एवढं जर झालं असेल तर क्वेश्चन थ्री मधला पहिला पहा काय सांगत आहे. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स अस. तर बा डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू दी पॉवर फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस फोर. बिलकुल व्याचं काम नाही. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू पाठ करून टाका ई टू दी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह ई टू दी पॉवर. तर मग ई टू दी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह ई टू दी पॉवर अस. कोणाचा घेतला? ई टू दी पॉवरचा घेतला. याचा नाही घेतला तर इथं लिहा ना डेरिव्हेटिव्ह ऑफ फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस फोर. बोला तर बा डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय मांडता येते ई टू दी पॉवर फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस फोर. लक्षात ठेवा हा पाच म्हणजे कॉन्स्टंट बाहेर निघला आहे ना. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरते, डोक्यावर यत्न कमी. कोणाचा घेतला तर घाताचा घेतला. एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन तर बा इथं लिहा लागेल वन. मायनस हा दोन कॉन्स्टंट आहे बाहेर निघते आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक झालं बा. प्लस या चार म्हणजे कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह झिरो. तर मग फायनल आन्सर लिहा डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई टू दी पॉवर फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस फोर असं लिहायचं इंटू पाच दोन्ही दहा एक्स मायनस दोन एक दोन. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पा मग मित्र कसं सोडवायचं बा यावर क्वेश्चन थ्री मधला दुसरा प्रॉब्लेम आहे. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साईड, डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स अस. तर सरळ लिहायचं डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए टू दी पॉवर वन प्लस लॉग एक्स अस. dy by dx is equal to
पटकन डोक्यात आलं पाहिजे. इथं नका पाहू काय येऊ नये काय घेत. ए टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह, तर ए टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह ए टू दी पॉवर इंटू लॉग ए, इथं जो असन त्याले लावाचा लॉग लावाचा. बोला कोणाचा घेतला? ए टू दी पॉवरचा घेतला. याचा नाही घेतला तर लिहा लागते डेरिव्हेटिव्ह ऑफ, आहे ना, वन प्लस लॉग एक्स. वन प्लस लॉग एक्स. बोला पहा मग ए टू दी पॉवर असा होता राजा, ए टू दी पॉवर एक्स, तर ए टू दी पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह ए टू दी पॉवर एक्स, इथं जो असतो त्याने लावाचा लॉग. पुन्हा वरच्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यास लागते, एक्स चा डेरिव्हेटिव्ह एक्स, त्याचा परिणाम होत नाही म्हणून आपण लिहिला नव्हता, मात्र इथं वेगळा आहे याचा परिणाम होते म्हणून लिहाच लागते. म्हणून मी म्हटलं बा ए टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह ए टू दी पॉवर इंटू तो जो असेल त्याने लॉग लावाचा. कोणाचा घेता? ए टू दी पॉवरचा. आता या घाताचा डेरिव्हेटिव्ह घ्या लागल. बाबा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ए टू दी पॉवर वन प्लस लॉग एक्स असं इंटू लॉग ए असं. एक चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे झिरो, प्लस लॉग चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन, त्याले जे लागू नाही ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर एक्स चा डेरिव्हेटिव्ह एक, ठीक आहे, एक्स चा डेरिव्हेटिव्ह एक. तर मग आता उत्तर लिहायचं आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ए टू दी पॉवर वन प्लस लॉग एक्स इंटू ह्या झाला लॉग ए, आणि फक्त ह्या एवन कायले गुणलं तर तेवढं म्हणजे इंटू वन अपॉन एक्स. याने व्यवस्थित कसं मांडायचं डी वाय बाय डी एक्स, तर लॉग ए पहिले लिहा, नंतर ह्या लिहा ए टू दी पॉवर वन प्लस लॉग एक्स भागीला हा लिहा एक्स. हेच तुमचं उत्तर पाहिजे, ठीक आहे. आता पाहून घ्या याला, तर इथं लिहा तर डिफरन्शिएट बोथ साईड, डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू काय रे बा, विथ रिस्पेक्ट टू एक्स असं. तर इथं लिहा तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फाईव्ह टू दी पॉवर एक्स प्लस लॉग एक्स असं. तेव्हा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पुन्हा दिसते हा ए हो कॉन्स्टंट आहे एम न दाखवल्या जाते. ए टू दी पॉवर असला तर ए टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह ए टू दी पॉवर इंटू इथं जो असन त्याने लावाचा लॉग. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? ए टू दी पॉवरचा घेतला. याचा नाही घेतला तर त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यास लागते एक्स प्लस लॉग एक्स. बोला यालेच कसं लिहायचं बा, तर डी वाय बाय डी एक्स बरोबर लॉग पाच पहिले लिहा, नंतर फाईव्ह इंटू एक्स प्लस लॉग एक्स असं. आता इथं पाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन प्लस लॉग चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन, त्याले जे लागू नाही ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर एक्स चा डेरिव्हेटिव्ह एक. याले सोपं रूप द्यायचं असलं तर बा डी वाय बाय डी एक्स बरोबर लॉग पाच फाईव्ह टू दी पॉवर एक्स प्लस लॉग एफ. काही नाही बा, याच्या खाली काहीच नाही म्हणजे ए, या एफ न गुणलं तर तेवढंच राहते. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, एक्स एक एफ प्लस एक एक एफ भागीला काय रे मात्र एफ, तर याच्या सर्वाच्या खाली एक्स दाखवा. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू लॉग फाईव्ह, नंतर ह्या वाला लिहा एक्स प्लस वन, नंतर ह्या लिहा फाईव्ह टू दी पॉवर एक्स प्लस लॉग एक्स, आणि भागीला काय रे बात एक्स. बोला मित्र, माझा व्हिडिओ आवडला का नाही? आवडला असेल तर लाईक करा, आठवणीनं सबस्क्राईब करा, है ना, मित्रांना सांगा पाहण्यासाठी, खास करून सांगतो घंटी वाजवा. नमस्कार.